भारतीय जनता पार्टी जो शब्द देते तो पूर्ण करून दाखवते. पनवेल परिसराचा विकास हा फक्त भाजपच्या पाठपुराव्यामुळेच झाला, त्यामुळे विरोधक जे चुकीचा प्रचार करत आहेत त्याचे उत्तर द्या, असे प्रतिपादन पनवेल मतदारसंघाचे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी खारघरमध्ये केले. भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा खारघर मंडळाचा जाहीर मेळावा रविवारी संपन्न झाला. हा मेळावा खारघर सेक्टर 19 मधील श्री रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट प्रकाश विनेदार, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अमित जाधव, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक शत्रुघ्न काकडे, हरेश केणी, आरती नवघरे, उत्तर रायगड सचिव ब्रिजेश पटेल, अमरेश मोकळ, विधानसभा विस्तारक सागर मोरे, महिला मोर्चा शहर अध्यक्षा साधना पवार, जिल्हा संयोजक राजेंद्र अग्रवाल, बीना गोगरी, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस संध्या शारबिद्रे, सीमा खडसे, श्यामला शेट्टीगर, संतोष शर्मा, समीर कदम, प्रभाग सहा अध्यक्ष रामचंद्र पाटील, अरुण सोळंकी, प्रदीप शेलार, मंगल घोलप, अनुसूचित जाती मोर्चाचे खारघर मंडळ अध्यक्ष संदीप माघाडे, युवा मोर्चा अध्यक्ष नितेश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की भारतीय जनता पार्टीने केलेल्या पाठपुराव्यामुळे पनवेलचा विकास झाला आहे, त्यामुळे या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून ठरवण्याची वेळ आली आहे की आपल्याला सातत्याने फसवणूक करणारे पाहिजेत की विकासाच्या दृष्टीने पुढे नेणारे भाजप महायुतीचे सरकार पाहिजे, हे ठरवायला पाहिजे असे त्यांनी सांगितले. घोटाळ्यांमध्ये काँग्रेस पक्षाला फेरपाटल्याने मागे टाकलं, अशा पद्धतीने घोटाळे करून पुन्हा या ठिकाणी निवडणुका लढवायचं थांबत नाही का? तेव्हा जमवलेले पैसे आजही त्यांनी राखून ठेवलेले आहेत. आज जे लोकांना 5 लाखापेक्षा कमी पैसे मिळाले, हे पैसे इन्शुरन्स वाल्यांनी दिले, यांनी दिलेले नाही. यांनी पैसे कुठं ठेवले त्याचा अजून आत्ता पत्ता नाही. एवढ्या वर्षांमध्ये त्यांनी ते पैसे कुठं ठेवले त्याचा अजूनपर्यंत तपास लागला नाही, आणि तरी सुद्धा पुन्हा निवडणुकीला आज लोकांमध्ये येतात, तुमच्या बिल्डिंग मध्ये येतात, तुमच्या बिल्डिंग मध्ये येऊन सांगतात का प्रशांत ठाकूरने काय केलेलं नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. कोणा विश्वास ठेवा सांगतात? बारा पाटील सांगतात. त्यांच्यावर विश्वास ठेवा. काय त्यांच्या बॅनर बघितलं तर बारा पाटलांच्या फोटोच्या वरती विवेक पाटलांचा फोटो, माझे आदर्श कोण, म्हणजे बारा पाटलांचे आदर्श कोण तर विवेक पाटील. कशाच्या बाबतीत आदर्श? 528 कोटीचा घोटाळा. म्हणजे यांना जर संधी दिली चुकून माकून कोणी तर हे त्याच्यापेक्षा मोठा घोटाळा करून दाखवते असा बारा पाटलांचं उद्दिष्ट आहे. ते बारा पाटील तुम्हाला सांगतात विश्वास ठेवा. मला लोकमान्य तुम्हाला सांगायचंय, कुठल्या तरी बिल्डिंग मध्ये राहत असाल, ज्या घरात राहतात त्या बिल्डिंग मध्ये जर बारा पाटील आले तर त्यांना जरा विचारा की कर्नाळा बँकेचे पैसे जे खाल्ले ते कुठे आहे. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारणार? हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. आज ते भारतीय जनता पार्टीवरती आरोप करतात की यांनी कामं केलेली नाही, पण आपल्या या खारघर पासून पनवेलच्या परिसरामध्ये जे जे विकासाचं काम झालंय भारतीय जनता पार्टीच्या पाठपुराव्यामुळे, आपल्या महायुतीच्या पाठपुराव्यामुळे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये या पनवेल आणि परिसराचा विकास केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टी करू शकते. पनवेल महानगरपालिके पनवेल महानगरपालिका ही 2016 साली स्थापन झाली. 2016 साली स्थापन झाल्यानंतर 2017 जेव्हा आम्ही निवडून गेलो त्यावेळेला मी असेल किंवा आमच्या महापौर डॉक्टर गोविंदा चिरपल मॅडम असतील, त्यासोबत सध्या आमचे ॲडव्होकेट प्रकाश मेहता साहेब असतील आणि आम्ही सहकारी यांच्याकडं कोर कमिटीची अशी आमच्याकडे जबाबदारी देण्यात आली की जेणेकरून पनवेल महानगरपालिकेची विकास आहे, पनवेल महानगरपालिकेची प्रगती आहे, एक विशिष्ट चांगल्या दिशेने जी व्हावी आणि ही सर्वांना समावेशक अशा प्रकारची असावी यासाठी अशा प्रकारचा कोर कमिटी आमची बनवण्यात आली. आणि त्यावेळेला आम्हाला विशेष आम्हाला त्यावेळेला सांगण्यात आलेलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या जे संविधान बनवलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या सर्वसामान्य जनतेवरती जे उपकार केलेले आहेत, त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने
त्यांच्या कार्याला साजेस असं भवन हे सर्व ठिकाणी उभारलं गेलं पाहिजे आणि त्यानुसारच माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर हे ज्यावेळेला नगराध्यक्ष होते त्यावेळेला त्यांनी ज्या जिद्दीने पनवेलमध्ये आंबेडकर भवन उभारलं कारण त्यावेळेला सुद्धा 2007 साली सुद्धा ते आंबेडकर भवन भेटलं हे शक्य नव्हतं ते इथे जो प्लॉट उपलब्ध होता तो प्लॉट सुद्धा उद्यानासाठी आरक्षित होता उद्यानाचा प्लॉट हा त्या इथे भवनासाठी सुद्धा आरक्षित करून घेताना त्याचं रूपांतरण करून घेताना त्याच्यामध्ये उद्यानाचा प्लॉट हा तर त्याचं आरक्षण बदलणं हे किती अवघड आहे हे आपल्याला सुद्धा फार चांगल्या रीतीने माहिती आहे परंतु माननीय प्रशांतदा ठाकूर यांनी आपले माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांच्याकडून विशेष सुद्धा त्यांना त्या इथे जाता त्यांना त्याच्यामध्ये बदल करायला लावला आणि तिथे आंबेडकर भवनासाठी त्यांनी त्याचं आरक्षण केलं आणि तो आंबेडकर भवन उभं राहिलं मोदीजींनी सांगितलं कि एक चाय वाला देश का प्रधानमंत्री बन गया यारा इसका सारा शैय भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को जाता है बाकीच्या प्रधानमंत्र्यांना सांगायला काही लाज वाटत होती पण पोलीस सांगितलं नाही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या देखील तोंडामधून बाबासाहेब आंबेडकरांची वाच्यता होती की बाबासाहेब आंबेडकर होते संविधान बनवलं म्हणून बाबासाहेबांच्यामुळे मी या ठिकाणी या देशाचे राष्ट्रपती होऊ शकतो आणि एवढंच नाही देशाचे प्रधानमंत्री नागपूरच्या चैत्यभूमीवर स्वतः जाऊन दर्शन घेतात दीक्षाभूमीवर सॉरी माफ करा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी मुंबईला येतात आणि चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना नतमस्तक होतात याच्या पूर्वीच्या प्रधानमंत्र्यांना कधीच वाटलं नाही की बाबासाहेब आंबेडकरांचे जितनेचे विचार आहेत तिथं आपण जावं आणि त्या विचारांना नतमस्तक व्हावं हे सगळं करण्याचं जे धाडस आहे ते फक्त भारतीय जनता पक्षामध्ये आहे हे निक्षून मी आपल्याला सांगतो आणि आपण देखील ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने वल्गना करून खोटा अपप्रचार करण्याची जी लोक या ठिकाणी धाडस करतात त्यांना आपण उत्तर दिलं पाहिजे की तुमचं आता बस झालं अनेक वर्ष आम्हाला फसवणूक करून तुम्ही आमची खोटी मतं या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला तो खोटा अपप्रचार केला परंतु आता आम्हाला सगळं कळून चुकलेलं आहे की ज्यांना तुम्ही जातीवाद म्हणता हेच खरं या ठिकाणी आम्हाला न्याय देण्यासाठी पुढे आलेले आहेत आणि त्यांनीच खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान केलेला आहे त्याच्यामुळे याच्या पुढे जर तुम्ही आम्ही कुठे असू तर ते भारतीय जनता पक्षाचे जे कोणी उमेदवार असतील आता तर आपली उमेदवारी जाहीर झालेली आहे आपले उमेदवार आदरणीय प्रशांतदा ठाकूर साहेब आहे निक्षून सांगा की आम्ही कुठे मतदान करणार आम्ही फक्त आमचं मतदान प्रशांतदा ठाकूर साहेब यांनाच असेल कारण आमचे प्रश्नकर्ते कोण असतील अण्णाला न्याय देणारा जर कोण असेल तर प्रशांतदा ठाकूर साहेब यांच्या रूपाने आम्हाला न्याय देणारे एक नेता मिळालेला आहे त्याच्यामुळे त्यांच्याशिवाय आम्ही कुठे बाजूला जाऊच शकत नाही हे निर्धास्तपणे आपण सगळ्यांना सांगा या महाराष्ट्रामध्ये 26 महानगरपालिका आणि आपला नंबर 27 ला लागला मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मीटिंग मध्ये फिरायची आणि त्या मीटिंग मध्ये आम्ही विचारायचो की तुमचा महापौर बाबा काय आपल्या विचार क्रमांक कुठल्या समाज तुम्ही येतात आम्ही म्हणायचे एससी उपमहापौर कुठले एससी अरे असं कसं झालं आणि कुठल्याही प्रकारचं आरक्षण उपमहापौरांना पण नव्हतं त्यावेळेला जगदीशभाई गायकवाड उपमहापौर होते आणि मी महापौर होते अशी पहिली महानगरपालिका आपली पंचायत आणि प्रत्येक वेळेला काम करत असताना ह्या पनवेलच्या आमदार आणि या सभा पनवेलचे जे आपले लोकनेतर आमचे ठाकूर साहेब आहेत आणि प्रत्येक वेळेला असं कधीच आम्हाला म्हटलं नाही की तुम्ही या समाजात आहात किंवा काम करताना कुठले रिस्ट्रिक्शन एक महिला म्हणून आम्हाला आलेलं नाहीये त्याचबरोबर तुम्ही जर आता बघितलं की पनवेलमध्ये पनवेलच्या कामाचा विकास दादांनी भरपूर केला बरोबर पण एक समाज म्हणून चालत असताना कुठल्याही प्रकारची मागणी आपल्या समाजाकडनं गेली तर ती कधी दादाने त्याचा आदर केलेला आहे प्रत्येक वेळेला ज्या वेळेला हे आपण ठरवलं की बाबा हा समाजामध्ये आपल्याला आंबेडकर भवनाची मागणी आहे मग पनवेलमध्ये ऑलरेडी एक आंबेडकर भवन होतं त्या धर्तीवरती सगळीकडे आंबेडकर भवन झाले पाहिजे मग खासदारांची मागणी आली त्याच्यानंतर खानावळीची आली पनवेल नवीन पनवेलच्या आल्या प्रत्येक ठिकाणी मागणी आली आणि तो रस्ता आम्ही दादांकडे घेऊन गेलो त्यावेळेला सभागृहात प्रयत्न होते की हे पॉसिबल होईल की नाही कारण सगळ्या जागा सिडकोबडे होत्या परंतु आमदार दादा बोलले की नाही ह्या समाजाची मागणी आहे आणि सभागृहामध्ये समाजाचे नगरसेवक आहेत एवढी मागणी करत आहेत दादांनी त्यावेळेला सिडकोन जाऊन सगळे प्लॉट हस्तांतरण करायची प्रोसेस स्टार्ट केली आणि आताच काही दिवसापूर्वी आम्ही खांदा कॉलनीमध्ये मातरमाबाई आंबेडकर भवनाच्या भूमिपूजनाचा सोहळा दादांच्या हस्ते पार पडला अशा प्रकारचे काम दादे सतत करत असतात आणि आपल्या समाजामध्ये खऱ्या अर्थानं जर समाज म्हणून बघायचं असेल तर ते न्याय देण्याचं काम फक्त आज या पनवेलमध्ये दादांमुळे झालेलं आहे आजही तुम्हाला ठाम पडल्या निठोपणे सगळ्या व्यासपीठावर असल्या सगळ्यांच्या वतीने सांगतो का संविधान कुणाचा बापाचा बाप होऊ शकत नाही आपण ठाम पडले हे करू शकत
त्यांनी अधिवेशन म्हणून आणि अधिवेशनामध्ये त्यांनी सुरुवात केली. खऱ्या अर्थाने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला येणाऱ्या कार्यक्रमामध्ये लोकांपर्यंत सांगणं गरजेचं आहे. आज आपण म्हणजे की आपण अनुसूचित जातीचे घटक आहोत, त्या घटकामध्ये बौद्ध समाज असेल, इतर धड समाज असेल, चर्मकार समाज असेल, मातंग समाज असेल, वाल्मिकी समाज असेल, या समाजाची लोक त्या रायगड जिल्ह्यामध्ये जास्त गरज आहे. आज आपण बघितलं की त्या लोकांचं एक काम सन्मान्य आमदार साहेब आपण कधीही त्या कुठल्याही वेळी दादा कुठल्याही वेळी आपण फोन केलं तर सगळ्यांचे कामं आमदार साहेब कुठलाही पंतपात न बघता ही सगळ्यांची कामं आजपर्यंत करत आले आणि ह्याच्याही पुढे साहेब आपल्या म्हणून करत असतात.